Hello students, in our last lecture we have already learned the implicit function and logarithmic function in the derivative chapter. Students, today we will start the derivative of parametric functions. Consider the equation x is equal to f of t and y is equal to g of t. Students, it apples some the two equations related to x function la x la pun f of t matla ani y la g of t matla, then these equations may implies a functional relation between the variables x and y. हे variables जे आहेत ते function चे या दोन्ही equation चे relation जे आहे ती x आणि y मध्ये आहेत बरोबर, आणि इतर t हा parameter आहे या domain AB मध्ये. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तर x आणि y find out करायचं आहे. We can find x and y for that process. Now for example, x is equal to a cos t and y is equal to a sin t. The function relation between these two function is that x square plus y square is equal to a square plus cos square t plus a square sin square t is equal to cos square t sin square t. One asto mag a square apply ita mirala hai. Represent the equation of the circle of the radius a with the center at the origin and the domain t is 0 to pi. We can find x and y for t belongs to 0 to 2 pi if two variables ek minute sir. सो स्टूडेंट्स, समजा आपल्याला एक फंक्शन हे टी पॅरामीटर मध्ये दिलेला आहे. फंक्शन हे एक्स आणि वाय मध्येच आहे आणि आपल्याला त्याचे डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे बरोबर. मग इथे टी पॅरामीटर आहे त्याचा युज करून आपण कसं टी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करणार ते पाहणार आहोत. आपण त्याचा थेरम पाहूयात. समजा फंक्शन एक्स आणि वाय दिलेले आहेत. हिअर एक्स इज एफ ऑफ टी अँड वाय फंक्शन इज जी ऑफ टी. आर डिफरेन्शियल फंक्शन ऑफ टी सो दॅट वाय इज डिफरेन्शियबल फंक्शन ऑफ एक्स. And if dy by dt is not equal to 0, then dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. Now proof is given that y is equal to f of t and y is equal to g of t. Let there be a small increment in the value of t, say delta t, then delta x and delta y are the corresponding increments in x and y respectively, as delta t delta x and delta y are small increment in t x and y respectively, such that delta t is not equal to 0 and delta x is not equal to 0. Students, इथे काय केलेलं आहे तर आपल्याला लेबनीज नोटेशन यूज करून हा थेरम प्रूव करायचा आहे बरोबर. इथे आपल्याला दिलेले फंक्शन जे आहे ते x t आणि y मध्ये आहे किंवा t x y कशाही सिक्वेन्स तुम्ही कन्सिडर केलं तरी चालेल. तर या प्रत्येक व्हेरिएबल मध्ये आपल्याला एक स्मॉल इन्क्रिमेंट ऍड करायचा बरोबर. मग आपण एक्स मध्ये डेल्टा एक्स ऍड करू, वाय मध्ये डेल्टा वाय ऍड करू आणि टी मध्ये डेल्टा टी ह्या स्मॉल इन्क्रिमेंट ऍड करूयात. इथे डेल्टा टी डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय हे झिरो नाहीयेत हे लक्षात घ्या. कन्सिडर द इन्क्रिमेंट रेशिओ डी वाय बाय डी एक्स अँड नोट दॅट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो डेल्टा टी टेंड्स टू झिरो हे लक्षात ठेवा. डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो डेल्टा टी टेंड्स टू झिरो आपण कन्सिडर करू. हा बोल ना परत शिकवा थेरम. थेरम परत सांगू. बर बर ठीक आहे, लक्ष द्या इकडे. एक आपल्याला एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. दिलेलं एक फंक्शन आहे डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं आहे. पण देताना एक्स फंक्शन आणि वाय फंक्शन हे दोन्ही पण फंक्शन जे आहेत ते एक वाय टी मध्ये दिलेले आहेत. आपल्याला ते फंक्शन ऑब्व्हियसली कशात पाहिजे होते जर आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय तर ते एक्स मध्ये पाहिजे होते बरोबर. पण देताना फंक्शन अगोदरच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण पाहिलंय अगोदरच्या लेक्चर्स मध्ये फंक्शन ही एक्स मध्ये होती त्यावेळेस आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली काढत होतो. पण इथे अशा पद्धतीची काही एक्झाम्पल्स असतात की आपल्याला डेरिव्हेटिव्ह तर काढायचं आहे डीवाय बाय डी एक्स म्हणजे फंक्शन वायचं फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड आउट करायचं आहे.
पण आपल्याला देताना फंक्शन हे एक्स फंक्शन हे पण टी मध्येच दिलेलं आहे आणि वाय फंक्शन हे पण टी मध्येच दिलेलं आहे, म्हणजे दोन्ही फंक्शन टी मध्ये दिलेले आहेत. तर मग आपण अशा पद्धतीने करू शकतो ना त्याला. मी एक अगोदर एक आयडिया देते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय केलंय बाबा याच्यामध्ये. आता आपल्याला डीवाय बाय डी एक्स काढायचा आहे फंक्शनचा, बरोबर. पण फंक्शन हे आपल्याला काय केलेलं आहे, टी मध्ये दिलंय, म्हणून आपण वाय फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काढूयात, ठीक आहे. आणि एक्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काढूयात, ठीक आहे. म्हणजेच आपण काय केलं, वाय ला डिफरेंशिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी आणि एक्स ला डिफरेंशिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी. आता इथे जरा डी टी डी टी कॅन्सल करून डीवाय बाय डी एक्स या फॉर्म मध्ये आलं ना. ऍक्च्युली आपल्याला तेच करायचं आहे या थेरम मध्ये, पण इथे लेबनीज नोटेशन्स ह्या त्या सगळ्या गोष्टी बाय प्रोसेस आपल्याला जावं लागतं. मी एक एक्झाम्पलची मेथड सांगितली इथे तुम्हाला, कशा पद्धतीने एक्झाम्पल येऊ शकतं, ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल, पण ही थेरम या पद्धतीने आहे. मग आपल्याला हा एक्स आणि वाय जो आहे इथे पहा, हा इथे वाय फंक्शन एक आहे, इथे एक्स फंक्शन एक आहे आणि टी फंक्शन मध्ये, कारण आपल्याला एक्स आणि वाय हे टी मध्ये दिलेले आहे, बरोबर. मग आपण काय करूयात, आपल्याला प्रूफ करायचंय हा स्टेटमेंट. म्हणजे काय प्रूफ करायचंय, डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डीवाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी, हे आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. मग त्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला, ह्या सगळ्या इलेव्हन्थ मध्ये पण आपण ते थेरम्स पाहिले होते आणि आता पण ट्वेल्थ मध्ये पण मी पहिल्या पॉइंट पासून जे थेरम्स जे सगळे सांगत आलेले आहे त्याच सगळ्यामध्ये हीच नोटेशन यूज केलेली आहेत. हीच नोटेशन काय केली आहेत, यूज केलेली आहेत. मग यामध्ये पहा काय करायला लागतं, तर वाय फंक्शन आहे, एक्स फंक्शन आहे आणि टी फंक्शन आहे. म्हणजे प्रत्येक फंक्शन मध्ये व्हेरिएबल मध्ये प्रत्येक व्हेरिएबल मध्ये स्मॉल इन्क्रीमेंट ऍड करावी लागते. मग वाय फंक्शन मध्ये डेल्टा वाय, एक्स मध्ये डेल्टा एक्स आणि टी मध्ये डेल्टा टी, हे आपण काय करूयात, स्मॉल इन्क्रीमेंट ऍड करूयात डेल्टा एक्स डेल्टा वाय आणि डेल्टा टी करस्पॉन्डिंग व्हेरिएबल मध्ये. इथपर्यंत लक्षात आलंय, आपण हे इन्क्रीमेंट कुठून घेतल्यात, तिथं स्मॉल इन्क्रीमेंट आहेत करस्पॉन्डिंग व्हेरिएबल मधल्या, हे लक्षात आलं ईशा. यस मॅम. हा मग आता ह्या पण ह्या ज्या स्मॉल इन्क्रीमेंट आहेत ना त्या खूप स्मॉल आहेत पण त्या झिरो नाहीयेत, नियर अबाउट टू झिरो आहेत पण त्या झिरो नाहीयेत, हे पण लक्षात ठेवा. मग आता आपल्याला प्रूव्ह करायचंय डीवाय बाय डी एक्स, बरोबर. मग त्यासाठी आपण लेबनीज नोटेशन यूज करू, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स या पद्धतीनं आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचंय ना. मग त्याला आपण लेबनीज मध्ये लिहूयात, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय बाय डेल्टा टी अपॉन डेल्टा एक्स बाय डेल्टा टी, या पद्धतीने आपल्याला आपण त्याला लिहून घेतलं. पण डेल्टा एक्स बाय डेल्टा टी हा झिरो नकोय, कारण डिनॉमिनेटर झिरो झाला तर आपल्याला त्या क्वेश्चनला काही अर्थच नाही ना, ते इन्फिनाइटला जाईल त्याचा प्रश्न, म्हणजे तो प्रॉब्लेमच नाही सॉल्व होणार आहे. मग त्यासाठी डेल्टा एक्स बाय डेल्टा टी हा झिरो नकोय, बरोबर. मग आता ह्या लेबनीज नोटेशन मध्ये आपण काय करूयात, लिमिट पुट करूयात ऍट डेल्टा टी टेन्स टू झिरो, कारण इथे डेल्टा टी डिवाइड आहे, इथे डिनॉमिनेटर मध्ये पण डेल्टा टी काय आहे, डिवाइड आहे. मग आपण लिमिट घेताना डेल्टा टी टेन्स टू झिरो दोन्ही साईडला, ठीक आहे. समजा आपण लिमिट घेतलं डेल्टा टी टेन्स टू झिरो किंवा डेल्टा एक्स टेन्स टू झिरो घेऊ, ऍक्च्युली इथे डेल्टा एक्स टेन्स टू झिरो घेऊ अगोदर, डेल्टा एक्स टेन्स टू झिरो घेऊ. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो, ऍक्च्युली अगोदर अगोदर काय करायचं, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स अपॉन डेल्टा एक्स बाय डेल्टा टी, या पद्धतीने आपण ह्याला लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर आपल्याला माहिती आहे डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा टी टेन्स टू झिरो, आपण इथे लिहिलंय नोट दॅट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा टी टेन्स टू झिरो, ठीक आहे. टेन्स टू चा अर्थ हा तुम्हाला माहिती आहे, नियर अबाउट टू क्लोजर टू क्लोजर झिरो बट विच इज नॉट इक्वल टू झिरो, लाईक दॅट, ठीक आहे. मग आपण काय करूयात, इथे डेल्टा एक्स टेन्स टू झिरो लिहिलंय ना आपण, इथे इथे काय केलं डेल्टा एक्स टेन्स टू झिरो त्याला डेल्टा टी मध्ये कन्वर्ट करून ह्याला सेपरेट सेपरेट डिवाइड करून घेऊ या टर्मला. या पद्धतीने हे केल्यानंतर आपल्याला काय करता येईल पुढे पहा. आता लिमिट सेपरेट केलं सगळ्याच, लिमिट पण दिलं ऍज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा टी टेन्स टू झिरो पण चेंज केला,
हे चेंज का करायचं हे लक्षात घ्या. कारण आहे ना, इथे डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर मध्ये न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर डेल्टा टी आहे आणि डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा डेल्टा टी आहे. मग आपल्याला इथे डेल्टा एक्स टेन्स टू झिरो ठेवून चालणार आहे का? नाही, कारण इथे डिनॉमिनेटर मध्ये डेल्टा टी आहे म्हणून आपल्याला ते कन्वर्ट करणं गरजेचं आहे. डेल्टा एक्स टेन्स टू झिरो टू डेल्टा टी टेन्स टू झिरो मध्ये, म्हणून आपण ते कन्वर्जन केलेलं आहे डेल्टा एक्स टेन्स टू झिरो टू डेल्टा टी टेन्स टू झिरो या पद्धतीनं. नाव सिन्स एक्स अँड वाय आर डिफरेन्शियबल फंक्शन ऑफ टी, आता हे फंक्शन जे आहेत एक्स आणि वाय हे डिफरेन्शियबल फंक्शन आहेत टी मध्ये, आपण पाहिलं दिलेलंच आहे ना आपल्याला ते लेबनिझ नोटेशन मध्ये. मग आपण डिफरेन्शियबल फंक्शनची डेफिनेशन युज करू. इथे काय डेफिनेशन आहे? डेल्टा एक्स बाय डेल्टा टी ऍट डेल्टा टी टेन्स टू झिरो इज डी एक्स बाय डी टी. दिस इज द डेफिनेशन ऑफ डिफरेन्शिएशन बाय लेबनिझ नोटेशन. अँड लिमिट ऑफ डेल्टा वाय बाय डेल्टा टी ऍट डेल्टा टी टेन्स टू झिरो इज डी वाय बाय डी टी विच इज एक्झिस्ट अँड फायनाईट. ह्याला इक्वेशन नंबर वन म्हणू, याला इक्वेशन नंबर टू म्हणू. ठीक आहे, मग आता इक्वेशन वन मध्ये इक्वेशन टू च्या व्हॅल्यू ज्या आलेल्या आहे डेल्टा एक्स बाय डेल्टा टी अँड डेल्टा वाय बाय डेल्टा टी पुट करूयात त्या त्या प्लेसला. ठीक आहे, म्हणजे राईट साईड एक्झिस्ट झाली आणि ती फायनाईट आहे, म्हणजेच लेफ्ट साईड पण एक्झिस्ट होईल आणि ती पण फायनाईट असणार आहे. आपण पुन्हा इथं डिफरेन्शिएशनचा फॉर्म्युला युज करू. लिमिट डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स ऍट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो इज डी वाय बाय डी एक्स. आता इक्वेशन थ्री हे जे आहे इक्वेशन आपलं थ्री ते पुन्हा आपण या फॉर्म मध्ये लिहू शकतो ना, डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डीवाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. इथे डी एक्स बाय डी टी हा झिरो नको. आता हा थेरम लक्षात आलेला आहे का ईशा? यस मॅम. ओके, व्हेरी गुड. एक्झाम्पल्स ज्या सोडू ना त्यावेळेस तुम्हाला आणखीन लक्षात येईल की हा थेरम कशा पद्धतीनं आलेला आहे. ठीक आहे, आपण एक्झाम्पल्स पाहू याच्यावरचे. ठीक आहे, एक्झाम्पल पहा. फाइंड डीवाय बाय डी एक्स, आपल्याला डीवाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचा. इथं पहिले एक्झाम्पल पहा, एक्स इज इक्वल टू एटी स्क्वेअर दिले आणि वाय इज इक्वल टू टू एटी स्क्वेअर दिलेला आहे, बरोबर. मग आपण काय करूयात, वाय फंक्शन घेऊयात अगोदर. आपल्याला दोन्ही फंक्शन घ्यायचे आहेत, एक्स पण घ्यायचं वाय पण घ्यायचं. आपल्याला डीवाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं. इथे फाइंड आउट काय करायचं आहे, डीवाय बाय डी एक्स करायचं. ठीक आहे, आपण अगोदर वाय फंक्शन घेऊयात. मग वाय फंक्शन काय आहे, टू एटी स्क्वेअर आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या वायला डिफरेन्शिएट करायचा. तर दिलेलं फंक्शन हे टी मध्ये आहे, बरोबर. म्हणजेच आपल्याला वायला डिफरेन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू टी. येते लक्षात? मग वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येईल, डीवाय बाय डी टी. आता हा टू ए जो आहे तो कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट आहे ना टू ए. इथे व्हेरिएबल फक्त टी आहे. मग टू ए आहे तसंच ठेवू बाजूला घेऊयात डेरिव्हेटिव्ह साईनच्या. ठीक आहे, आणि डेरिव्हेटिव्ह कशाचं घेऊयात, टी स्क्वेअरचं घेऊयात. हे लिहिण्याची पद्धत आहे हा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी टी, हे तुम्हाला माहिती असेलच. डी बाय डी टी दिस इज द फॉर्म्युला फॉर द डेरिव्हेटिव्ह, म्हणजे आपण डेरिव्हेटिव्ह लिहिण्याची ती एक मेथड आहे. मग डी डेरिव्हेटिव्ह ऑफ टी स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टी इज, आता टू ए तर कॉन्स्टंट आहे तो ॲज इट इज राहिला आणि टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, तर टू ए येतं. हे तुम्हाला माहिती पाहिजे, फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्हाला येतील एक्झाम्पल सोडवता. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला पण सांगितलं होतं, त्याच्या अगोदरच्या लेक्चरला पण सांगितलं, प्रत्येक लेक्चरला सांगत आले की तुम्हाला फॉर्म्युले पाठ असली पाहिजे. तुम्हाला फॉर्म्युले पाठ नसेल तर तुम्ही ते व्यवस्थित लिहा, प्रॅक्टिस करा त्याची आणि वाचत चला रोज त्याला दोन तीन टाइम, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले लक्षात राहतील आणि तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे, आता टू इंटू टू फोर, फोर ए आणि टी झाला इक्वेशन नंबर वन म्हणूयात. आता एक्स फंक्शन घेऊयात. आता एक्स फंक्शन काय आहे, ए टी रेस टू फोर आहे. इथे ए टी रेस टू फोर, आता याला आपण डिफरेन्शिएट करूयात एक्स ला विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे एक्स डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टी, विथ रिस्पेक्ट टू टी काय होईल, डी एक्स बाय डी टी. आता ए कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेऊयात आणि टी रेस टू फोर चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेऊयात. आता ए तर बाहेर आहे, टी रेस टू फोर चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, पॉवर जो आहे तो समोर येतो आणि पॉवर मधून एक काय होतो, वजा होतो, म्हणजेच फोर इंटू टी रेस टू थ्री. हे काय झालं, टी रेस टू फोर चं डेरिव्हेटिव्ह झालं. त्याला आपण असं लिहू शकतो ना, फोर ए टी क्यूब. त्याला इक्वेशन नंबर टू म्हणूयात. नाव डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डीवाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. आता डीवाय बाय डी टी काय आलाय, फोर ए टी आलाय, तो इथे पुट करूयात. आणि डी एक्स बाय डी टी काय आलाय,
480 क्यूब आला तो इथे पुट करू येतात इथे काय काय कॅन्सल होते 480 आणि त्या 4a आणि या t क्यूब मधला एक t कॅन्सल होतोय म्हणजे t स्क्वेअर राहतो इथे dy / dx = 1/t² हे आपलं सोल्युशन आलं एक्झाम्पल लक्षात आलं की हे तुमच्या हे मला सांगा एक्झाम्पल समजले अजून एक्झाम्पल मी सांगणार आहे ओके ठीक आहे पुढचं आपण एक्झाम्पल पाहूयात मला सांगत चला तुम्हाला समजले की नाही ते ठीक आहे आता पुढचं एक्झाम्पल जे आहे ना एक्स इज इक्वल टू टी मायनस रूट टू आणि वाय इज इक्वल टू टी प्लस रूट टू हे दोन एक्झाम्पल्स आहेत बरोबर मग आता हे वाय फंक्शन जे आहे ते घेऊयात अगोदर टी प्लस वाय फंक्शन घेऊयात आपण टी प्लस रूट टी ईशान लाईन्स ड्रॉ नको करू तुझ्याकडनं लाईन्स ड्रॉ होतात आहेत का लक्ष दे अच्छा ठीक आहे इथे लक्ष द्या फंक्शन वाय काय दिलंय टी प्लस रूट टी हे दिलेलं आहे बरोबर डिफरेन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू टी त्याला मग वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार आहे डीवाय / डीटी इज इक्वल टू टी चं डेरिव्हेटिव्ह टी प्लस रूट टीच आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय पण आपण काय करत असतो दोन फंक्शनची ऍडिशन असेल तर याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह टीचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह आणि रूट टीचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह या पद्धतीने त्याचे डेरिव्हेटिव्ह सेपरेट सेपरेट करून घेतो मग टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार आहे वन येणार आहे एक्स डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असतं वन असतं ना आता एक्स जागी इथे टी आहे असं समजा आणि टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार आहे वन येणार आहे प्लस आता रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं तर 1/2√x असतं बरोबर पण इथे व्हेरिएबल काय आहे टी आहे म्हणून रूट टीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1/2√t या पद्धतीने येणार आहे बरोबर म्हणजेच आपला डीवाय / डीएक्स काय झाला आता आपण काय करूयात यामध्ये सिम्प्लिफिकेशन करूयात हा 2√t जे आहे ना त्याने इकडे मल्टीप्लाय 1 मल्टीप्लायने डिवाइड करूयात म्हणजे आपला बेस काय होईल सेम होईल म्हणजे आपल्याला डीवाय / डीएक्स काय मिळेल 2√t + 1/2√t येते लक्षात या पद्धतीने याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात कारण आपला हा डीवाय / डीटी आलाय बरोबर मग आता डीएक्स / डीटी फाइंड आउट करायचं आहे आपल्याला एक्स व्हेरिएबल दिलेला आहे टी मायनस रूट टी सेम प्रोसेस टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी मायनस रूट टू टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेणार आपण आपल्याला टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी माहिती आहे 1 आहे मायनस साइन आहे मायनस साइन देऊ रूट टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येईल 1/2√t हे येईल बरोबर मग डीएक्स / डीटी काय येईल 2√t - 1/2√t बेस सेम केला इथे या बघा हा इकडे क्रॉस मल्टीप्लाय डिवाइड केला आणि मायनस वन म्हणजे 2√t - 1/t + 1 या पद्धतीने सॉरी आपण 2√t या पद्धतीने येईल याला इक्वेशन नंबर 2 म्हणूयात आता आपल्याला डीवाय / डीएक्स फाइंड आउट करायचं आहे मग आपण हा फॉर्म्युला काय करूयात अप्लाय करू डीवाय / डीएक्स इज इक्वल टू डीवाय / डीटी / डीएक्स / डीटी आता डीवाय / डीटी काय आलेला आहे आपला 2√t + 1/2√t आलाय बरोबर डिवाइडेड बाय डीएक्स काय आलेला आहे डीएक्स / डीटी 2√t - 1/2√t आता इथे पहा 2√t डिनॉमिनेटरचे दोन्हीचे पण काय होतील कॅन्सल होतील आणि राहील काय फक्त न्यूमरेटर्स राहतील दोन्ही टर्म्सचे म्हणजेच 2√t + 1/2√t - 1 या पद्धतीनं हा डीवाय / डीएक्स येईल लक्षात आलंय लक्षात आलंय का एक्झाम्पल एक्झाम्पल लक्षात आलंय परत सांगू लक्ष द्या इकडे हे बघा इथे काय आहे तर या एक्झाम्पल मध्ये हा दिलेलं फंक्शन जे आहेत एक्स आणि वाय हे टी मध्ये दिलेले आहेत बरोबर हे जे दिलेले टी मधले फंक्शन आहेत आपल्याला वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काढायचे टीचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 असतं आणि रूट टीचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/2√t तुम्हाला फॉर्म्युले पाठ असेल तर समजणार आहे तुम्हाला फॉर्म्युले पाठ आहेत का मी सांगितलेलं तुम्हाला एक सांगितलं होतं की तुम्ही काय करा सगळे फॉर्म्युलेज लिहा लिहित का तुम्ही सांगा जरा
लिहिली आहेत. तुझ्या समोर आहेत फॉर्म्युलेज. ईशा तू लिहिली आहेत. प्रथमेश फॉर्म्युलेज लिहिली आहेत का? आणखीनही सांगते. यस मॅम. ओके, मग ती आपल्या लेक्चरच्या वेळेस समोर ठेवायची. मी फॉर्म्युले सांग विचारेल त्यावेळेस तुम्ही फॉर्म्युला मला सांगायचा, ठीक आहे? आणि ती रोज रिवाइज करायची आहे. तर रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स? रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आहे? वन अपॉन टू रूट एक्स असा आहे का? वन अपॉन टू रूट एक्स मला वाटतं ते असावं. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पहा, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पुस्तकातून लिहायची आहेत. तर रूट एक्स डेरिव्हेटिव्ह असतं वन अपॉन टू रूट एक्स, तो लिहिला इथे. मग आता आपण काय करणार आहेत, इथे बेस सेम करायचं आहे. इथे वन फक्त आहे आणि इकडे वन अपॉन टू रूट टी आहे, बरोबर. मग आपण ह्या वनला काय करूयात, टू रूट टी न मल्टिप्लाय आणि डिवाइड करूयात. मग टू रूट टी प्लस वन अपॉन टू रूट टी याला इक्वेशन नंबर वन म्हणूयात, ठीक आहे? आता एक्स फंक्शन पहा, एक्स इज इक्वल टू टी रूट टी. आता हा टी रूट टी जो आहे त्याचा डिफरेंशिएट करू, एक्स फंक्शनचा डिफरेंशिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे सेपरेट सेपरेट करणार आपण टीचं सेपरेट आणि रूट टीचं सेपरेट. आता टीचं डेरिव्हेटिव्ह काय असतं विथ रिस्पेक्ट टू टी? तर वन असतं आणि मायनस साईन आहे तसं. आणि रूट टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतं विथ रिस्पेक्ट टू टी? तर वन अपॉन टू रूट टी. आता तुमच्या जो फॉर्म्युले असतील त्याच्यामध्ये एक्स मध्ये असेल एक्स डेरिव्हेटिव्ह रूट एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज इक्वल टू वन अपॉन टू रूट एक्स या पद्धतीने लिहिलं असेल. पण ठीक आहे, आपण तिथे एक्स वापरला होता, आता इथे आपण टी वापरलेला आहे म्हणून त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये काय येणार आहे व्हॅल्यू? टी येणार आहे व्हेरिएबल वन अपॉन टू रूट टी, ठीक आहे? आता इथे आपण काय करणार आहेत, बेस सेम करणार आहेत. म्हणजे डिनॉमिनेटर याचा न्युमरेटर आणि सॉरी वनचा न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण काय करणार आहेत, टू रूट टी न मल्टिप्लाय आणि डिवाइड करणार आहेत. कारण दोन्ही टर्मच्या आपल्याला बेस सेम करायचे आहेत, डिनॉमिनेटर सेम करायचे आहेत. म्हणून आपण काय केलं, वनला मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं टू रूट टी न. मग मल्टिप्लाय आणि डिवाइड केल्यानंतर टू रूट टी अपॉन टू रूट टी येईल, मायनस वन अपॉन टू रूट टी येईल, बरोबर. मग टू रूट टी मायनस वन अपॉन टू रूट टी या पद्धतीने डिवाय बाय डी एक्स डीएक्स बाय डी टी येणार आहे. येते लक्षात? ह्याला आपल्याला काय करायचंय, पण डीवाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं आहे. मग आपलं फॉर्म्युला अप्लाय करूयात, डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डीवाय बाय डी टी अपॉन डीएक्स बाय डी टी. आता डीवाय बाय डी टी काय आलेला आहे, तर टू रूट टी प्लस वन अपॉन टू रूट टी, तो इथे आपण पुट करूयात. डिवायडेड बाय डीएक्स बाय डी टी काय आलेला आहे, टू रूट टी मायनस वन अपॉन टू रूट टी, तो इथे पुट करूयात. आता इथे पहा, न्युमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर दोन्ही सेम आहेत, टू रूट टी, दोन्ही पण काय होतील, कॅन्सल होतील. मग राहिलेली टर्म काय आहे, टू रूट टी प्लस वन अपॉन टू रूट टी मायनस वन, दिस इज अ डीवाय बाय डी एक्स. इतकं सोपं आहे, काय अवघड आहे त्यामध्ये? समजलं एक्झाम्पल हे? ओके, व्हेरी गुड. अजून मी एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये. लक्ष द्या पुढच्या एक्झाम्पल कडे. पहिले पुढचं एक्झाम्पल पाहता, लॉगरिथमिक फंक्शनचं एक एक्झाम्पल घेऊयात. आता दोन फंक्शन दिलेले आहेत, एक्स मध्ये आणि वाय मध्ये. एक्स फंक्शन दिलंय कॉस लॉग टी आणि वाय फंक्शन दिलंय लॉग ऑफ कॉस टी दिलेला आहे, ठीक आहे? आता हे जे वाय फंक्शन आहे ना, त्याला डिफरेंशिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू टी ना. मग वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येईल, डीवाय बाय डी टी. आता लॉगचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काढायचंय, लॉग ऑफ कॉस टी. इथे लक्षात ठेवा, इथे फक्त लॉग टी आहे का? नाहीये, फंक्शन मध्ये फंक्शन नाही. आपण लास्ट लेक्चरच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं की फंक्शन मध्ये फंक्शन असेल तर त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह पुन्हा त्या फंक्शन आतमध्ये जे फंक्शन आहे त्या फंक्शनचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह आपण काय करतो, घेतो. मग आता इथं डेरिव्हेटिव्ह आपण कशाचं घेणार आहे, लॉग ऑफ कॉस टीचं घेणार आहे. आता पण इथे लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, वन अपॉन एक्स असतं, बरोबर. पण इथे एक्सच्या जागी कोण आहे, कॉस टी आहे, म्हणून वन अपॉन कॉस टी घेणार. आणि हा कॉस टी एक व्हेरिएबल आहे का, फंक्शन आहे, म्हणून ह्या कॉस टीचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेणार. येते लक्षात या पद्धतीनं? मग वन अपॉन कॉस टी इंटू कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साईन टी, ठीक आहे? मग मायनस साईन टी अपॉन कॉस
cot t, sin t upon cot t ka il minus tan t il na dy by dt. काय होईल साइन इथे कॉस कॉस काय होईल कॉट ला आपण लिहायला गेलं तर कॉस कॉस काय होईल कॅन्सल होईल आणि साइन टी आपण कॉस कॉस टी राहील मग ह्याला काय डीवाय बाय डीटी ला मायनस टॅन टी आपण लिहू शकतो बरोबर मग आता एक्स फंक्शन पहा एक्स फंक्शन काय आहे कॉस ऑफ लॉग टी आहे बरोबर मग आता ह्याला डिफरेंशिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू टी बरोबर मग आता कॉस डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय असतं कॉस डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस साइन असतं बरोबर मायनस साइन ऑफ लॉग टी कारण मी तर फंक्शन त्याला एक समजा ना पूर्ण ब्रॅकेटला आहे तसा ब्रॅकेट इथे लिहिणार मायनस साइन ऑफ आणि एक फंक्शन आहे म्हणून ह्या फंक्शनचं पुन्हा काय होईल डेरिव्हेटिव्ह होईल मग लॉग टी चा डेरिव्हेटिव्ह काय वन अपॉन टी याला आपण असं लिहू शकतो ना मायनस साइन ऑफ लॉग टी अपॉन टी हे झालं आपला डीएक्स बाय डीटी आता आपण फॉर्म्युला अप्लाय करणार आहे डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू डीवाय बाय डीटी अपॉन डीएक्स बाय डीटी आता डीवाय बाय डीटी काय आलेला आहे मायनस साइन टी आलेला आहे बरोबर आणि साइन ऑफ डीएक्स बाय डीटी काय आलेला आहे मायनस साइन ऑफ लॉग टी अपॉन टी आला तर हा मायनस मायनस न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा काय होईल प्लस होईल आता डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा काय असतो न्यूमरेटर असतो म्हणून हा टी आपण टॅनला मल्टिप्लाय करू शकतो मग याला आपण डीवाय बाय डीएक्स ला अशा पद्धतीने लिहू शकतो डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू टी इंटू टॅन टी अपॉन साइन ऑफ लॉग टी या पद्धतीनं येते लक्षात या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो समजलं की विचारल्यानंतर सांगत चला रे समजले म्हणून फॉर्म्युले पाठ पाहिजे तुम्हाला तर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील त्यासाठी फॉर्म्युले पाठ पाहिजे ठीक आहे आपण पुढचं एक्झाम्पल घेऊयात फाइंड डीवाय बाय डीएक्स आता इथे दिलंय फंक्शन एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि वाय इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा ऍट थिटा इज इक्वल टू पाय बाय थ्री ला आपल्याला याचे काय करायचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आपण आता एक्झाम्पल पाहूया वाय काय दिलेलं आपल्याला टॅन क्यूब थिटा आता इथं टी अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आणि प्रूफ मध्ये सुद्धा आपण टी पॅरामीटर युज केला होता पण आता इथे एक्झाम्पल मध्ये फंक्शनच येते आणि थिटा मध्ये दिलंय ठीक आहे मग आपण त्याला डिफरेंशिएट करूया विथ रिस्पेक्ट टू थिटा येते लक्षात मग वाय हा काय दिलाय टॅन क्यूब थिटा दिलेला आहे ह्याला डिफरेंशिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू थिटा आता वाय चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा घेणार म्हणजे त्याला कसं लिहिणार डीवाय बाय डी थिटा इज इक्वल टू टॅन क्यूब थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा घेणार आता क्यूब आहे टॅनचा बरोबर म्हणजे अगोदर काय करणार आपण थ्रीला टॅनला मल्टिप्लाय करणार एन इंटू ए रेस टू एन मायनस वन फॉर्म्युला अप्लाय करणार एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय असतो एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन हा फॉर्म्युला आहे बघा तुमच्या पुस्तकात दिले किंवा तुमच्या तुम्ही फॉर्म्युले लिहिले असतील तर त्याच्यात असेल एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला तो आपण इथे अप्लाय करणार आहोत ठीक आहे अगोदर कारण फंक्शन हे फक्त एक व्हेरिएबल नाहीये एक फंक्शनचं फंक्शन आहे त्यामुळे त्या फंक्शनचं पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार आहे बरोबर मग याला आपण कसं लिहिलं थ्री टॅन स्क्वेअर थिटा इंटू इथे हा टॅनचा पुन्हा काय करणार आपण डेरिव्हेटिव्ह घेणार टॅन डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा आता याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ टॅन थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय येतं सेक स्क्वेअर थिटा येतं मग आपला डीवाय बाय डी थिटा काय झाला थ्री टॅन स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा त्याला नंबर वन द्या आता एक्स फंक्शन काय आहे ते पहा एक्स फंक्शन काय दिलेलं आहे सेक स्क्वेअर थिटा दिलेला आहे ठीक आहे त्याला एक्सला डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू थिटा एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा काय येईल डी एक्स बाय डी थिटा आणि आपण सेक स्क्वेअर थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा घेऊयात आता पुन्हा इथे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला इथं काय आहे पॉवर टू आहे ना टू फक्त मल्टिप्लाय होईल आणि टू मधून वन गेल टू मायनस वन केला तर वन राहतोय म्हणून टू सेक थिटा याला आपण असं लिहू शकतो आणि या सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा घेणार आहे कारण हे फक्त सिंगल व्हेरिएबल नाही ना फंक्शन आहे म्हणून त्या फंक्शनचं पुन्हा इथे डेरिव्हेटिव्ह येणार आहे सेक थिटा डिफरेन्शिएट सेक थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा आता डीएक्स बाय डी टी त्याला काय येईल मग टू सेक थिटा इंटू सेक थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय असतं सेक थिटा इंटू टॅन थिटा असतं मग ह्या सेक थिटा इंटू सेक थिटा हा सेक
स्क्वेअर थीटा होईल. मग याला आपण डीएक्स बाय डी थीटाला आपण लिहू शकतो कसं, टू सेक्स स्क्वेअर थीटा इंटू टॅन थीटा, त्याला इक्वेशन नंबर टू म्हणूयात. आता आपण काय करूयात, हे इक्वेशन वन आलेलं आणि हा इक्वेशन आलेला टू, याला काय करूयात, डीवाय बाय डी एक्सच्या फॉर्म्युल्यात पुट करूयात. काय डीवाय बाय डी एक्सचा फॉर्म्युला, डीवाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा. आपण इथे टीका नाही वापरणार, तर आपल्याला फंक्शन हे थिटा मध्ये दिलेलं आहे म्हणून आपण इथे थिटा वापरतो आहे. ठीक आहे, मग आता डीवाय बाय डी थिटा काय दिलेला आलाय आपला फॉर्म्युला सॉल्व्ह करून, थ्री टॅन स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा, तो न्युमरेटर मध्ये लिहू, डिवायडेड बाय डीएक्स बाय डी थिटा काय आलेला आहे, टू सेक्स स्क्वेअर थिटा इंटू टॅन थिटा आलेला आहे बरोबर. आता इथे पहा काय काय कॅन्सल होत आहे, एक टॅन काय होतो कॅन्सल होतो आणि हा सेक स्क्वेअर तर पूर्णच कॅन्सल होतो, मग राहते काय फक्त थ्री बाय टू इंटू टॅन थिटा राहतोय बरोबर. पण आपल्याला थिटाची व्हॅल्यू पाय बाय थ्री ला फाइंड आउट करायची, इथे दिला ना थिटा त्यांनी पाय बाय थ्री, त्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग डीवाय बाय डी एक्स मध्ये आपण ऍट थिटा इज इक्वल टू पाय बाय थ्री ला व्हॅल्यू काय देते पाहूयात, थ्री बाय टू इंटू टॅन पाय बाय थ्री. ठीक आहे, मग इथे काय येईल, थ्री बाय टू आहे तसंच राहील. आता टॅन पाय बाय थ्री ची व्हॅल्यू काय येते, टॅन पाय बाय थ्री म्हणजे सिक्स्टी डिग्री, हे तुम्हाला माहिती पाहिजे. सिक्स्टी डिग्रीला टॅन सिक्स्टी डिग्रीला व्हॅल्यू काय येते, तर रूट थ्री येते, हे पण व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे. मग तुमचं सोल्युशन काय झालं, डीवाय बाय डी एक्स थ्री रूट थ्री अपॉन टू. हे एक्झाम्पल समजलंय का, एक्झाम्पल समजलेलं आहे का? येस. ओके, व्हेरी गुड. सोपी आहेत, थोडं सुरुवातीला वाटत पण नंतर नंतर ती सोपी होऊन जातात. ठीक आहे, मी आता तुम्हाला हे आणखी एक एक्झाम्पल सांगते. आपण या पद्धतीचे, हा ठीक आहे, या पद्धतीचे घेऊ. आता जसं घेतलं ना एक्झाम्पल, त्या पद्धतीचं घेऊया की त्याच्यामध्ये अँगल पुट करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, इथे पाहता फंक्शन वाय काय आहे, थ्री टॅन साईन टी मायनस टू साईन क्यूब टी, याला डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू टी. डीवाय बाय डी टी काय येईल, थ्री साईन टी मायनस टू साईन क्यूब टी बरोबर. मग आता थ्री बाहेर घेऊयात, साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, कॉस येईल मायनस टू, थ्रीचं बाहेर घेऊयात, साईन स्क्वेअर टी येईल ना. इथे एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला वापरायचा आहे, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन, म्हणजे थ्री इंटू साईन स्क्वेअर टी येईल, पॉवर मधले एक मायनस करायचा, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन टी, कारण फंक्शनचं फंक्शन आहे म्हणून त्या फंक्शनचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह, थ्री कॉस टी मायनस टू इंटू थ्री सिक्स साईन स्क्वेअर टी, आणि साईनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, कॉस येतं बरोबर. मग याला आपण असं लिहू शकतो, थ्री कॉस टी मायनस सिक्स साईन स्क्वेअर टी इंटू कॉस टी बरोबर. आणि इथे थ्री कॉस टी कॉमन काढू शकतो, इथे पण थ्री कॉस टी कॉमन काढू शकतो आणि इथे पण कॉमन काढू शकतो. मग कॉमन काढून काय येते व्हॅल्यू, थ्री कॉस टी इंटू वन मायनस टू साईन स्क्वेअर टी, या पद्धतीने हा येतो. हा झाला आपला डीवाय बाय डी टी, याला इक्वेशन नंबर वन म्हणूयात. ठीक आहे, आता एक्स फंक्शन काय दिलेलं आहे, थ्री कॉस टी मायनस टू कॉस क्यूब टी दिलेला आहे, ह्याला डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू टी, एक्स डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. मग या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट सेपरेट घेऊ, थ्री हा डेरिव्हेटिव्ह साईनच्या बाहेर घेऊयात, मग कॉस डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस साईन असतं राईट. इथे इथे घेऊयात, मायनस टू बाहेर घेऊ, इथं कॉस क्यूब टी आहे म्हणजे अगोदर पुन्हा क्यूब पुढे घेऊयात, थ्री पुढे येईल आणि कॉस स्क्वेअर टी लिहिणार, पुन्हा ह्या कॉसचं डेरिव्हेटिव्ह घेणार बरोबर. माझे इथे पहा सिक्स झाला, हा थ्री आहे बरोबर. इथे पण पुन्हा आपण तीन कॉमन काढू शकतो आणि साईन पण कॉमन काढू शकतो. मग आपण काय करूयात, थ्री साईन टी कॉमन काढूयात, मग राहील काय, टू कॉस स्क्वेअर टी मायनस वन, हे राहील बरोबर. मग आता डीवाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचंय, मग डीवाय बाय डी एक्स साठीचा फॉर्म्युला काय आहे, डीवाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. माझा डीवाय बाय डी टी काय आलाय, थ्री कॉस टी इंटू कॉस टू टी, आणि डी एक्स बाय डी टी काय आलाय, थ्री साईन टी इंटू कॉस टू टी. आता हा कॉस टू टी आणि हा कॉस टू टी कॅन्सल झाला, हा थ्री पण कॅन्सल झाला, मग राहिला काय, कॉस टी अपॉन साईन टी म्हणजेच काय, कॉट टी राहिला, म्हणजेच आता ही मायनस कॉट टी, तर मायनस साईन आहे ना ऍक्च्युली. मग इथे आपल्याला ऍट टी इज इक्वल टू पाय बाय सिक्स साठी व्हॅल्यू फाइंड आउट करायची क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, मग कॉट पाय बाय सिक्स ची व्हॅल्यू काय असते, रूट थ्री, इथे आलं सोल्युशन. या पद्धतीने हे एक्झाम्पल्स काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. एक्झाम्पल लक्षात आलंय.
Example samajhla ka? Ho ma'am. Okay, very good. Ata next point jo ahe, differentiation of one function with respect to another function. हा ठीक आहे, हा शेवटचा पॉइंट जो आहे तो आहे. एक एवढा एक पॉइंट आपण कम्प्लीट करूयात आता. डिफरेन्शिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन, म्हणजे एका फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अदर फंक्शन या पद्धतीने घ्यायचंय. मग ते कसं घ्यायचं तर आपण एक एक्झाम्पल पाहूया तिथे. आपण फाइंड अ डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x विथ रिस्पेक्ट टू 7x. असं आपल्याला एक फंक्शन दिलेलं आहे की त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. ते एक फंक्शन आहे, त्याच फंक्शनचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अदर फंक्शन, म्हणजेच डीयू बाय डीए डीव्ही आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. काय फाइंड आउट करायचंय? डीयू बाय डीव्ही फाइंड आउट करायचंय. मग आता फॉर्म्युला सेम पॅरामेट्रिक फॉर्म जे आपण आता युज केला ना तोच मेथडने सॉल्व्ह करायचंय. म्हणजेच आता हे फंक्शन देताना कशात दिलेले आहेत, एक्स मध्ये. हे बघा, हे एक्स मध्ये आणि हे पण एक्स मध्ये. मग आपण डेरिव्हेटिव्ह घेऊयात युचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि व्हीचं पण विथ रिस्पेक्ट टू, आणि त्याचा रेशिओ घेऊयात, त्याला इक्वेशन नंबर देऊयात. आता यू फंक्शन काय आहे, 7x आहे. ह्याला डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू 7x चा फॉर्म्युला काय येईल, 7x इंटू लॉग 7. a^x चा फॉर्म्युला, a^x चा फॉर्म्युला काय, a^x इंटू लॉग a च्या जागी इथे 7 आहे, मग आपण तो 7 अप्लाय केला इथे. ठीक आहे. तसंच आता वाय फंक्शन, सॉरी व्ही फंक्शन बघूयात. व्ही फंक्शन काय आहे, x^7. आता याला डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू एक्स. जर एक्सला x^7 ला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स तर ते काय येणार आहे, 7 पुढे येणार आहे, एक्स ला मल्टीप्लाय इंटू x^7 -1 म्हणजे 6, 7 इंटू x^6. आता हे जे आलेली डीव्ही बाय डीएक्स व्हॅल्यू आणि ही डीयू बाय डीएक्स आलेली व्हॅल्यू, ही या डीयू बाय डीव्हीचा फॉर्म्युला जो आहे त्यामध्ये पुट करूयात या फॉर्म्युल्यामध्ये. मग डीयू बाय डीएक्स इज इक्वल टू 7x इंटू लॉग 7 अपॉन 7x6. हे तुमचं सोल्युशन असणार आहे. अगोदरच्या एक्झाम्पल सारखंच आहे, त्यात काय अवघड नाहीये. पण एक पॉइंट आहे वेगळा असा काढलेला, कारण फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलंय ना विथ रिस्पेक्ट टू अदर फंक्शन म्हणून. ठीक आहे, समजले एक्झाम्पल? समजलंय का? ओके, व्हेरी गुड. आता आणखीन एक एक्झाम्पल, थोडस कटअप पाहूयात एक्झाम्पल, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे एक्झाम्पल पहा, काय एक्झाम्पल मध्ये, टॅन इनवर्स ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू साइन इनवर्स दिस ब्रॅकेट. आता तुम्हाला इथे आपण टॅन इनवर्सला यू म्हणूयात, साइन इनवर्सला व्ही म्हणूयात, बरोबर. म्हणजेच आपल्याला डीयू बाय डीव्ही फाइंड आउट करायचा इथे, बरोबर. आपण फॉर्म्युला अप्लाय करू, डीयू बाय डीव्ही इज इक्वल टू डीयू बाय डीएक्स अपॉन डीव्ही बाय डीएक्स. कारण इथे आपल्याला फंक्शन जे व्हेरिएबल दिलेलं आहे ते एक्स दिलाय, मग आपण तिथे ते यूज करू शकतो ना, डीयू बाय डीएक्स अपॉन डीव्ही बाय डीएक्स. आता तुम्हाला त्यासाठी टॅन इनवर्स फॉर्म्युला पार्ट पाहिजे, आपण त्याला कसं अप्लाय करू शकतो ते माहिती पाहिजे. आता यू आपण त्याला म्हटलंय, टॅन इनवर्स हा पूर्ण ब्रॅकेट. मग आता इथे √1 + x² आहे, मग ठीक आहे, त्याला एक्स ला टॅन थिटा पुट करूया तिथे. तुम्हाला हे प्रॅक्टिस ना लक्षात येणार आहे की काय पुट करायचंय बाबा, ज्यावेळेस प्रॅक्टिस होते ना त्यावेळेस लक्षात येतं का, अरे हा इथे पुट केलं तर आपला हा फॉर्म्युला इथे बसू शकतो, हा फॉर्म्युला बसला तर आपण तिथे इझिली सॉल्व्ह करू शकतो. ते सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस नाही येतात, त्यामुळे ते तुम्हाला जमलं पाहिजे. मग ठीक आहे, आता थिटा पहा, थिटा आपण ट्रान्सफर करूयात टॅन ला लेफ्ट साईडला. मग थिटा काय झाला, टॅन इनवर्स एक्स झाला. ठीक आहे, यू फंक्शन मध्ये आपण थिटाची व्हॅल्यू पुट करूयात. थिटा पुट केल्यानंतर काय येईल, √1 + tan²θ - 1 अपॉन टॅन थिटा. आता √1 + tan²θ म्हणजेच काय आहे, सेक थिटा आहे, -1 अपॉन टॅन थिटा. सेक थिटाला 1 अपॉन कॉस थिटा लिहू शकतो, 1 अपॉन कॉस थिटा -1. टॅन थिटाला साईन थिटा अपॉन कॉस थिटा लिहू शकतो. मग टॅन इनवर्स 1 - cos θ अपॉन साईन थिटा या पद्धतीने लिहिणार आहोत. टॅन इनवर्स ऑफ 2 sin²θ/2 अपॉन, आता याला 1 - cos θ हा फॉर्म्युला आहे, 2 sin²θ/2. आणि साईन थिटाचा फॉर्म्युला काय आहे, 2 sin θ/2 इंटू कॉस थिटा बाय टू. हे फॉर्म्युले हे अप्लाय केल्याशिवाय एक्झाम्पल सॉल्व्ह करता येणार नाही, आणि हे प्रॅक्टिस न सगळ्या गोष्टी मॅथमॅटिक्स प्रॅक्टिस शिवाय नाहीच आहे. तुम्ही एक्झाम्पलची प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला एक्झाम्पल हे इझिली सॉल्व्ह होते, त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग टॅन इनवर्स ऑफ, आता इथे साईन, एक साईन काय होतोय, कॅन्सल होतोय, आणि टू पण काय होतोय, कॅन्सल होतोय. राहतंय काय, एक साईन आणि कॉस राहतोय, न्युमरेटर मध्ये साईन आणि डिनॉमिनेटर मध्ये कॉस. मग साईन थिटा बाय टू अपॉन कॉस थिटा बाय टू हा काय झाला,
tan theta by 2 झाला आता हा tan tan तर कॅन्सल होणार राहील काय फक्त theta by 2 राहील हा u झाला तुमचा बरोबर पण theta काय आहे त्याला आपण काहीतरी पुट केले ना tan inverse x मग याला आपण tan inverse x upon 2 असे लिहू शकतो ठीक आहे या पद्धतीने मग याला डिफरेंशिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू x 1 upon 2 tan inverse x डेरिव्हेटिव्ह काय 1 upon 1 plus x square हे इथे फॉर्म्युला मध्ये लिहिलं तुम्हाला फॉर्म्युले पाठ पाहिजे फॉर्म्युला शिवाय एक्झाम्पलच नाहीये तर दुसरं y फंक्शन काय दिलेलं आहे तर y is equal to sin inverse 2x upon 1 plus x square आता इथं 2x upon 1 plus x square फॉर्म आहे मग इथं काय पुट केलं पाहिजे म्हणजे आपल्याला फंक्शन इजीली सॉल्व्ह करता येईल तर tan पुट केला तर तो फॉर्म्युला आहे त्या tan च्या फॉर्म्युला ते बसतंय बघा tan चा फॉर्म्युला आहे अशा पद्धतीचा त्यात तो इथे tan पुट करूयात x च्या जागी ठीक आहे म्हणजे x जर tan पुट केलं तर theta काय होईल tan inverse x होईल ठीक आहे मग आपण इथे tan x च्या जागी tan theta पुट केला हा फॉर्म्युला कशाचा आहे sin 2 theta चा आहे मग इथे sin sin काय होईल कॅन्सल होईल 2 theta राहील फक्त हा झाला 2 आणि theta काय आहे tan inverse x आहे आता tan inverse x चा फॉर्म्युला काय टू तर आहे तसंच राहील tan inverse काय 1 upon 1 plus x square हे फॉर्म्युलेज आहे बरोबर मग या फॉर्म्युला पुट केल्यानंतर काय होईल du by dv मध्ये आपण काय करूयात या सगळ्या व्हॅल्यू dv by dx आणि du by dx च्या दोन्ही व्हॅल्यूज काय करूयात पुट करूयात मग du by dx काय आलाय 1 upon 2 into 1 plus x square आणि डिनॉमिनेटर du by dv काय आलाय 2 upon 1 plus x square आता इथे पहा 1 plus x square 1 plus x square कॅन्सल होईल न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर हा डिनॉमिनेटर असतो म्हणजे 1 upon 4 आन्सर येईल समजलंय समजलं का एक्झाम्पल येस मॅम ओके व्हेरी गुड आणि एक्सरसाइज आहे यावरती एक्सरसाइज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि नंतर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा पॉइंट आय थिंक तुमच्या सिलेबस मधून डिलीट झालेला आहे एक मिनिट मी सांगते 5.1.52 सक्सेसिव्ह डिफरेंशिएशन ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन हा पॉइंट डिलीट झालेला आहे हा आहे हा एक पॉइंट आहे आणि कोणता डिलीट झालाय तो आपण बघूयात ना हा 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 जो पॉइंट आहे ना 1.52 हा डिलीट झालेला आहे नेक्स्ट लेक्चरला आपला एक पॉइंट जो राहिलाय हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा तो पाहूयात अगोदरच आहे फक्त आपण तिथे काहीतरी पॉवर मध्ये व्हॅल्यू घेतो 2, 3, 4, 5, 7 या पद्धतीने पण तिथे फक्त एन व्हॅल्यूच्या जागी एन घ्यायचं आपल्याला मग त्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करून पाहिजे सोपं आहे ते पण तो उद्या संपूयात आणि तो संपल्यानंतर लगेच अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मी सुरू करणार आहे म्हणजे नेक्स्ट लेक्चरला परवाच्या लेक्चरला ठीक आहे एक पॉइंट राहिलेला डेरिव्हेटिव्ह मधला आणि पुढचा लगेच ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हे लगेच पुढच्या लेक्चरला मी सुरू करणार आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये कोणता पॉइंट डिलीट झालेला आहे मी तो सांगते तुम्हाला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये अप्रॉक्सिमेशन हा पॉइंट डिलीट झालेला आहे माझ्या लक्षात नाही राहिलं तर तुम्ही लक्षात ठेवा अप्रॉक्सिमेशन हा डिलीट झालेला आहे दुसरा रोलेस थेरम डिलीट झालेला आहे आणि तिसरा लॅग्रांजस मीन व्हॅल्यू थेरम डिलीट झालेला आहे म्हणजे रेट ऑफ मेजर असेल एक आणि आणखीन काय असेल तर बघूयात त्याच्यामध्ये मग तो पॉइंट जे आहेत ते पाहूयात तीन मुद्दे तर डिलीट झालेले आहेत अप्रॉक्सिमेशन रोलेस थेरम लॅग्रांजस मीन व्हॅल्यू थेरम ठीक आहे आपण नेक्स्ट लेक्चरला ते पाहूयात काय असेल ते आता आपण इथे थांबूयात ठीक आहे ओके स्टुडंट्स थँक्यू